ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून मंगळवारी पनवेल तालुक्यात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागात जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. पनवेल तालुक्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27 मेला मतदान होणार असून या निवडणुकीसाठीच्या प्रचाराला आता वेग आलाय. तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत यांच्या मार्गदर्शनाखाली मालडुंगे, पारगाव, दापोली आणि कोण येथे दणक्यात प्रचार करून जाहीर सभा घेण्यात आली. पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे 3 दिवस उरले असून भाजप उमेदवारांनी दणक्यात प्रचार सुरू केला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचार रॅली आणि जाहीर सभा यांच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार मतदारांशी संपर्क साधत आहेत. मालडुंगे येथे मंगळवारी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, रमेश पाटील सहभागी झाले होते. तसेच पारगाव दापोली येथेही भाजपच्या वतीने जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी जयनपेटी विश्वस्त महेश बालदी, के ए मात्रे, पंचायत समिती सदस्य रेखा मात्रे, माजी सरपंच सुभाष शेठ मात्रे, गोवर्धन डाऊर, सुजाता जितेकर, किशोर मात्रे, जनार्दन पाटील, विश्वनाथ जितेकर, मिन्नाथ दमडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीत मार्गदर्शन करताना जिल्हा सरचिटणीस आणि जयनपेठीचे विश्वस्त महेश पालदी म्हणाले की आमदार प्रशांत ठाकूर यांनी या परिसरामध्ये अनेक विकासाची कामे केली आहेत. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होत असून भारतीय जनता पक्षच विकासाची कामे करीत असून भाजप उमेदवारांना साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.